मी घटकाजींना जवळून ओळखतो आणि त्यांचं वैशिष्ट्य एक आहे की जगात कुठेही काही चांगलं दिसलं की त्याचा स्वीकार करायचा. नागपूरला येणं हे नेहमीच होतं, पण आज आल्याच्या नंतर आजची संध्याकाळ ही कायमची लक्षात राहील अशा प्रकारची संध्याकाळ आहे. दुपारी मला गडकरी साहेबांनी सांगितलं की संध्याकाळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं फोन या. साधारणतः गेल्या अनेक वर्षापासून मी गडकरींना जवळून ओळखतो आणि त्यांचं वैशिष्ट्य एक आहे की जगात कुठेही काही चांगलं दिसलं की त्याचा स्वीकार करायचा, ते उपयुक्त असेल तर ते इथं आणायचं आणि त्या चांगल्या गोष्टीचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या कलेचा, चांगल्या संगीताचा उपयोग सर्वसामान्य लोकांनासुद्धा घेता येईल अशा प्रकारची खबरदारी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचंच उत्तम लक्षण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. माझी खात्री आहे की हा कार्यक्रम जो कोणी पाहत असेल त्या प्रत्येकाला आयुष्यात लक्षात राहणारा असा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये दोन सूचना मी केल्या तर चालतील का एवढं सांगू इच्छितो. हा जो सवण आपण देशाचा इतिहास या ठिकाणी सांगितला, अगदी पुरातन काळापासूनचा मोगलांच्या काळापर्यंत, पण मोगलांच्या काळातली नंतरची सत्ता ही उद्ध्वस्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या शिवछत्रपतींनी केली कुठेतरी त्याचा उल्लेख या ठिकाणी असला पाहिजे, कारण तो या देशाचा स्वाभिमानाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नागपूरचं योगदान होतं आहे आणि सवण स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख या ठिकाणी करत असताना आपण काही महान्य व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी केला की ज्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार असतील, डॉक्टर मुंजे असतील आणि आणखीन काही असतील, हा उल्लेख उचितच आहे. पण हा करत असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचाही उल्लेख जर आपण देऊ शकलो तर तो इतिहास पुढे लावेल एवढंच या ठिकाणी सांगतो. हेडगेवारांनी हे काम केलं, अतिशय उत्तम काम केलं. एखादं काम चांगल्या रीतीने कसं करायचं याचा आदर्श आपल्या संस्थेने या ठिकाणी दाखवला, त्याबद्दल तुम्ही, तुमचे सगळे सहकारी आणि कलाकार या सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे, त्यांचा अभिनंदन करतो. हा कार्यक्रम बघत असताना दोन व्यक्तींची आठवण राहणार झाली. एक ज्याचा उल्लेख मागाशी मी गडकरींना सांगितलं, ना दो महानोर. महानोरांची कविता याच्यात आहे, महानोरांची कविता याच्यामध्ये आहे, त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला, याचा अतिशय आनंद, अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची ती कविता होती. आणि आणखीन काही गोष्टी आहेत, हे काम जे काही केलं ते अतिशय मौल्यवान आहे. या सगळ्यांचं जे कोणी त्याला असतील त्या सगळ्यांचं मी मनखोरं अभिनंदन करतो. ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे, कारण याच्या कार्यक्रमामध्ये मधीच मला नाना फातेकरांचा आवाज आला आणि नाना फातेकरांचा आवाज याच्यामध्ये सहभागी करून घेतला. याचा अर्थ जो कोणी महाराष्ट्रातला उत्तम कलाकार आहे त्याची नोंद नागपूरकरांनी घेतली, त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो. माझे दोन चौथ स्वतः